होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलं आहे सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी आणि विमानसेवा यावरून सोलापुरात सध्या संघर्षाचे वादळ माजले आहे कारखाना बचाव समिती आणि सोलापूर विकास मंच हे आमने सामने ठाकले आहेत दरम्यान विमानसेवा वाद प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून शांत राहिलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या वादात उडी घेतलीय होडगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी मला तरी अडथळा वाटत नाही असे सांगून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याबाबत ज्यांची ताकद आहेत त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी सूचनाही ज्येष्ठ नेते शिंदे यांनी केली आहे या प्रकरणात आपली भूमिका मांडताना सुशील कुमार शिंदे पुढे म्हणाले की सध्या सुरू असलेला वाद हा निरर्थक आहे मी अनेक वेळा विमानातून आलो आणि गेलो पण तेव्हा कधी हा प्रश्न आला नाही आता अलीकडे माझ्या पंच्याहत्तरचा कार्यक्रम झाला तेव्हा अठ्ठावीस विमानं लँडिंग झाली होती तेव्हा असा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता उलट ज्यांचं वजन आहे अशा लोकांनी प्रवासी विमानसेवेबाबत संबंधित कंपन्यांकडे प्रयत्न केले पाहिजेत होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची मला तरी अडथळा वाटत नाही आम्ही बऱ्याचदा त्याच विमानतळावर उतरतो आजही उतरतो असेही त्यांनी स्पष्ट केले बोरामणी विमानतळाबाबत मी माझ्या काळात प्रयत्न केले पण पुढे पाठपुरावा करणे गरजेचे होते असे सांगून शिंदे म्हणाले की बोरामणी विमानतळासाठी दोन हजार दहा पासून भूसंपादनाचे काम सुरू झालंय ताब्यात आल्यानंतर विमानतळाच्या संरक्षण भिंतीचे काम झालं मी दोन हजार चौदा पर्यंतच होतो त्यानंतरच मला माहिती नाही असंही त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात विमानसेवा आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी यावरून वाद पेटला आहे त्याच वादावर आता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले हे सर्व फुजूल आहे असं म्हणत सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्यास कोणताही अडथळा मला तरी वाटत नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय तत्पूर्वी विमानसेवेसाठी चक्री उपोषण करणारे सोलापूर विकास मंचचे विकास शहा यांना सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्वाराज काडादी यांनी भरचौकात पिस्तूल काढून धमकावले होते त्यानंतर मोठा वाद सोलापूरात झाला होता मात्र शिंदे यांनी या प्रकरणात भूमिका मांडून या वादामधील तीव्रता कमी केली आहे त्यांच्या या या भूमिकेने प्रकरणाला वेगळे वळण लागणार सोलापूर विकास मंच आपलं आंदोलन मागे घेणार का हे पाहणे आता अत्यंत औत्सुक्याचं ठरतंय माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल